चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या 20 कंपन्यांच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीनं खांबाडा इथं चंद्रपूर नागपूर या महामार्गावर रास्तो रोको आंदोलन करण्यात आलं. वीज वहन करण्यासाठी या कंपन्यांनी टॉवर उभारणी सुरू केली आणि हे टॉवर्स शेतांमधून जात असून कंपन्यांनी टॉवरच्या आजूबाजूची 10 फूट जागाही ताब्यात घेतली. त्यावर शेती करू नये असा इशारा देखील शेतकऱ्यांना दिला गेला आणि त्यामुळे अतिरिक्त जागा घेऊन कमी जागेचे पैसे दिले जात आहेत. अतिरिक्त जागेचेही पैसे मिळावे यासाठी शेतकरी मागणी करत आहेत आणि त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक आमदार सुरेश धानोरकर यांनी आज रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी मुंडन करून भीक मागो आंदोलन केलंय. वरोरा तालुक्यामध्ये नागरी येथे सबस्टेशनची निर्मिती होत आहे. या सबस्टेशनमध्ये आजूबाजूच्या राज्यातून अशा 4 लाईन या सबस्टेशनला जोडल्या जात आहे. 1 लाईन 400 KV आहे आणि 3 लाईन या 765 KV आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजाचा मुआवजा दिल्या जाते. प्रत्येक लाईनचा कॉरिडोर जर आपण विचारात घेतला तर 46 मीटर ते 67 मीटर हा कॉरिडोर आहे. 46 ते 67 मीटरच्या रुंदीमध्ये ते 400 मीटरच्या लंबाईमध्ये शेतकऱ्याला कुठल्याही मोठ्या प्रमाणात मोठंवालं पीक घेता येत नाही. त्याला आंब्याचे झाडं लावता येत नाही. सर, हे लोक सांगतात, पॉवर ग्रीडचे लोक सांगतात की टावर लाईनच्या खाली फक्त तुम्हाला टावर लाईनच्या खालच्या जागेचेच फक्त तुम्हाला मुआवजा मिळेल. परंतु प्रामुख्याने जर आम्ही कायदा तपासला असता 400 KV लाईनमध्ये 46 मीटरचा कॉरिडोर आहे आणि 765 KV लाईनमध्ये 67 मीटरचा कॉरिडोर आहे. त्याच्यामध्ये साधी झोपडी पण उभी करता येत नाही. चिकूच्या झाडात उत्पादन घेता येत नाही. आंब्याचे झाडं लावता येत नाही. आणि हे नुकसान एका दिवसाचं नाही, एका वर्षाचं नाही, हे नुकसान 100 वर्षाचं आहे. आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हा इशारा दिला.